या बहिणींची जर कुणी आबरू लुटत असेल आमच्या मराठी असो नाही तर कुणी असो पण त्याला सुटी देत नव्हते. आदर्श आमच्या राजांचा सावित्रीबाई देसाई यांचं राज्य दादोजींना घ्यायला होतं. दादोजींचं सगळं जबाबदारी सोपवली आता वेळ कमी राहिला म्हणून शॉर्टकट सांगतो फास्ट करतो. दादोजींवर घेण्यास सोपवलं. दादोजी घ्यायला गेले ते सावित्रीबाई देसाईचं राज्य घेतलं. युद्धामध्ये पराभव केला सावित्रीबाईचा आणि सावित्रीबाईचा पराभव करून तो पुन्हा मागे आले. सावित्रीबाईला कैद केलं. दादोजींनी सावित्रीबाईला कैद करून परत शिवाजीराजांच्या दरबारामध्ये हजर केलं आणि दरबारामध्ये हजर केल्यानंतर त्या ठिकाणी प्रसंग उद्भवला. माझं माव पाठीमागं पोरग होतं, लहानसर लेकरू होतं, तानं बाळ होतं आणि तानं बाळ त्या ठिकाणी घेऊन शिवाजीराजांच्या मांडीवर ठेवलं आणि मांडीवर ठेवल्यानंतर म्हणू लागली, महाराज महाराज मी तुमच्या प्रजा असेल हिरा वाटला तर मी अपरा आहे, मी अपराधी आहे, मी शत्रू आहे. मग राजा मला काहीतरी शिक्षा करेल, मला काहीतरी बोलेल, नाही अन्याय काहीतरी म्हणेल. पण राजांचं तसं काहीच झालं नाही. तिने ते पोरग पाठी ससुरलं, राजांच्या मांडीवर ठेवलं. राजाने सांगितलं, दादोजी दूध घेऊन या. दादोजींनी दूध आणलं आणि दूध आणल्यानंतर चमच्याने ती स्वतः त्या मुलाला पाजू लागली. सावित्रीबाईनं देसाईनं पाहिलं हे, अरे काय चाललंय, मी तर शत्रू याची. सांगितलं, आमच्या मांडीवर जे पोरग आहे ना ते आमचा भाच आहे, तुम्ही आमच्या भगिनी झालात. दादूजीने सांगितलं याच्या वत्राची व्यवस्था केली पाहिजे, मामा म्हणून माझं कर्तव्य येते. काय काय शब्द होते महाराज शिवाजीराजांचे. एक एक प्रसंग या ठिकाणी आठवत जातो पण सांगायला काय वेळ नाही महाराज. काय वाणी म्हणून म्हणून तो कोणा म्हणतात, आमचे संत जन्माला येतात ते असतात रसाळ, असतात गोमटे, पण मुखानं बोलतात सुद्धा तितकंच मवाळीनं. आमच्या ज्ञानोबराय वर्णन करतात, माझ्या मराठीचे बोले कौतुके परी अमृता ते पैज जिंके, किंवा तैसे साचा आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कंदोळ अमृताचे